कालचा दिवस साजरा झालाच नाही, तुमची उगाच दगदग झाली. ठीक आहे भावना, अगं तू बरी झाल्यानंतर आपण पुन्हा करूयात ना सेलिब्रेट. फोन वाजतोय का? मला भास झालाय. नाही, खरच फोन वाजतोय. ब्लँक कॉल असेल का? त्या माणसाचा फोन असेल. जाऊ दे, मी रिसिव्हर काढून टाकतो म्हणजे कटकट नको. नाही नको, असं नका करू. कदाचित अस्मिताचा फोन असेल. हॅलो. हॅलो, नमस्कार. तुम्ही जयंत वर्तक बोलताय ना? मी राजाराम साने. आपल्या सोसायटीमध्ये मागच्या बाजूला माझा बंगला आहे. हा साने, तुम्ही बोलताय काय? बोला. माझ्या ना छातीत दुखत आहे आणि मी घरी एकटाच आहे. तुम्ही याल का मला मदत करायला? अरे बापरे, नाही. पण म्हणजे साने, ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की माझ्या बायकोला पण बरं वाटत नाही आहे. अरे बापरे. पण मी बघतो. हा, ठेवू फोन? हो ठेवा. हा का, काय झालं? सांगतो. ते साने इथे राहायला आलेत वाटतं. त्यांना आता बरं वाटत नाही, त्यांच्या छातीत दुखतंय. तर मला म्हणे की ते माझ्या मदतीला तुम्ही येता का? पण तुला सोडून मी कसं काय जाणार? अहो, तुम्हाला जायला पाहिजे त्यांच्या मदतीला. माझी काळजी करू नका. खरंच जा तुम्ही. असं म्हणतेस? बर, मी चटकन जातो, त्यांना बघतो आणि लगेच येतो. तू काळजी करू नको, मी आलोच. कडी लावायला? नाही नाही नाही, मी दरवाजा बाहेरून लॉक करून जातोय. तू हलू नकोस, तू शांतपणे बस इथे. काळजी करू नकोस, मी पटकन जातो आणि पटकन येतो. टेक केअर.